बेटा तुझ्या आईला इंजेक्शन दिले ना, तिला आता आरामाची गरज आहे, ती लवकर बरी होऊन घरी यायला हवी आहे ना। मला माहिती आहे तुम्ही तिला बंद केलं, तुम्ही माझी खोट बोलता। सिस्टर घेऊन जा तिला। मंगेश मला नाही वाटत आपण हे बरोबर करतोय, एवढ्या एवढ्या लहान मुलीला तिच्या आईपासून वेगळं ठेवायचं हे मला अयोग्य वाटतंय। मग सांगा ना काय उपाय आहे, सांगा ना। तिच्यामुळे तिच्यामुळे आपली माणसं आपल्या डोळ्यासमोर मारतात, आपण नाही। डॉक्टर ह्या सिच्युएशन मधून काही ना काहीतरी वे आउट मिळेपर्यंत तिला वेगळं ठेवणं जास्त प्रॅक्टिकल होईल। प्लीज डॉक्टर, प्लीज गैरसमज करून घेऊ नका, मला अपराधी समजू नका। किती झालं तरी सख्खी बहीण आहे माझी ती, तिच्या सुखासाठी काळीच तुटत माझ। हे सगळं तात्पुरत आहे। मिस्टर मंगेश, तिने एका वयस्क माणसाचा मृतदेह बघितला आणि तो नागेश यांचाच आहे असं गृहीत धरून आपण तिला कोंडून ठेवलंय, पण कशावरून मंगलाने पाहिलेला मृतदेह नागेश यांचाच आहे, तो इतर कोणाचाही असू शकतो। काळजी करू नका, कोणी नाहीये तिथे आणि इथे काहीही घडणार नाही, विश्वास ठेवा माझ्यावर। पण मंगलाच्या बाबतीत हे असं का घडतंय? मंगलाला डोळे कुणी दान केले होते त्याचं नाव सांगू शकाल मिस्टर मंगेश? नाही, मला खरंच माहित नाही। मला नागेश तुम्ही? डॉक्टर प्रवीण त्यांचा फोन आला होता, म्हणाले की मंगलाला कुणीतरी डोनरनी डोळे दान केलेत, म्हणून आम्ही मंगलाला। हॅलो, हां मंगलाची फाईल केबिनमध्ये पाठवून द्या। फाईलमध्ये तरी नाव असेलच ना। वनश्री, मामा प्लीज ना। वनश्री प्लीज तू जा इकडनं बाळा। मी नाही जात। तुला सांगितलं ना एकदा जा पाहू इकडनं। मामा बाहेर ये ना। मंगलाला रघुने डोळे डोनेट केले होते।
रघु। हो रघु। मला या रघुबद्दल आणखी माहिती हवी आहे। तो कोण आहे, काय करतो तो? मंगलाचा नवरा। काय? मंगलाचा नवरा? हो। स्प्लिट पर्सनॅलिटी वगैरे काही नाही। डॉक्टर साहेब, रघुचा आत्मा आहे, तो बदला घेतोय आपल्या खुनाचा। डोंट से रबिश। यस डॉक्टर, आई एम सीरियस। डॉक्टर खरे आहे। डॉक्टर रघु एका गॅरेज मध्ये मॅकॅनिक म्हणून काम करत होता। माझी बहीण आणि रघु